उपोषणाला बसलो होतो. उपोषणाचे मुद्दे जे प्रामुख्याने सहा होते, या सहा मुद्द्यांमध्ये तृतीयपंथीयांचं समांतर आरक्षण, त्यासोबतच त्यांना नोकरीमध्ये विशेष संधी उपलब्ध करून देणं, सेकंडरी तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींसाठी शैक्षणिक सवलती आणि सुविधा उपलब्ध करून देणं, तिसरा मुद्दा आमचा होता की तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींना म्हाडापासून तर ग्रामपंचायतीच्या लेवलवर असलेल्या ज्या काही या योजना असतील हां तर घरकुलाच्या योजनांच्या संदर्भामध्ये त्यांना त्यामध्ये इन्क्लूड करणं, परदेशी शिष्यवृत्तीसाठी क्वालिफाईड झालेल्या आमच्या तृतीयपंथी मैत्रिणींना विशेष आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं आणि इतरही ज्या वेलफेअर पॉलिसीच्या योजना आहेत तर त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही 5 दिवसापासून बसलो होतो. आमच्या सगळ्या साथींनी ज्या पद्धतीने आज दुपारी पवित्रा घेतला, त्यानंतर माननीय स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री असलेले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले माननीय गुलाबरावजी पाटील हे स्वतः यांच्यासोबत शिष्टमंडळाची एक विस्तृत चर्चा झाली आणि या विस्तृत चर्चेनंतर माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय गृहमंत्री महोदय, त्यासोबतच सर्व संबंधित विभाग या सगळ्यांसोबत समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावून त्या संदर्भात चर्चा करणं आणि या पॉलिसींना रन करण्याविषयी परवाच्या दिवशी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये ते स्वतः स्टँड घेतील आणि भूमिका घेतील असं माननीय गुलाबरावजी पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ट्रान्सजेंडर वेलफेअर पॉलिसी ही अतिशय अर्धा तासाचा स्वतंत्र वेळ मी मागून घेईन आणि पॉलिसीवर चर्चा करेल असं आम्हाला त्यांनी म्हटलेलं आहे. आणि स्वतः माननीय जिल्हाधिकारी आयुषजी त्यासोबत होते तर त्यांनी देखील पॉझिटिव्हली चर्चा करत आम्हाला मिनिट्स उपलब्ध ते करून देत आहेत. आता सुरुवातीला तरी आम्ही आज माननीय पालकमंत्री महोदय आणि राज्यातले ज्येष्ठ नेते या अनुषंगाने आमचं उपोषण आम्ही आज मागे घेत आहोत. पण ज्या सकारात्मक चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चा अंती जर आम्हाला आवश्यक असं जर वाटलं नाही तर पुन्हा एकदा रस्त्याचं आणि आमचं नातं जुनं आहे तर रस्त्यावर उतरून नक्कीच भूमिका घेऊ. धन्यवाद. मागण्या ज्या आहेत त्या राष्ट्र मागण्या आहे आणि समाजामध्ये नकारार्थी ज्या लोकांकडे बघितलं जातं कर्नाटकामध्ये आणि इतर राज्यामध्ये जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयाची अंमल महाराष्ट्रामध्ये व्हावी, समाज कल्याणकडनं काही अधिकाऱ्यांकडनं जी अडवणूक होती आहे ती दूर करण्यात यावी आणि त्यांचा हक्क त्यांना देण्यावं अशी मागणी त्यांच्याकडे आहे. मला तरी असं वाटतं की काही क्लॉजमध्ये तृतीयपंथीयांचा उल्लेखच नाही आहे. त्याचमध्ये आता 2563 मुली हे या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये पास झालेले आहेत पण त्यांच्याही ऑर्डर्स थांबवल्या गेलेल्या आहेत. निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्री आणि समाज कल्याण मंत्र्यांबरोबर बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये हा विषय मी प्राथमिकरित्या मांडण्याचा प्रयत्न करेन आणि डिसेंबरपर्यंत जर हा प्रश्न सुटला नाही तर संबंधित त्यांच्या सगळ्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन बैठक लावून त्यांचा प्रश्न सोडवू. भाऊ नाही याच्यामध्ये पाच मुद्द्याची त्यांनी मागणी केली, म्हाडाचं रिझर्वेशन म्हणजे त्यांचं जे असेल तर घर मिळत नाही असं स्कॉलरशिप बरोबर घ्यायचं म्हणतात. लोकांना माहीतच नाही हे जे कडे आहेत जॉब करतात म्हणून हे माहीतच नाही लोकांना, त्यामुळे लोक खरंच जॉब करते मी पण जॉब करतो पण लोक घर नाही. जर सरकारी नोकरी ती जे आले का खूप मोठा अवेअरनेस येईल लोकांमध्ये, ॲटोमॅटिक अवेअरनेस येईल. बाकी कोणतीही योजना दाखवली अवेलेबल वाचायला जर मी भीक मागत असेल तुम्ही मला घर देता मॅडम तर मी भीक मागते, लोकांना तरी आवडणार नाही ते भिकाऱ्यासोबत बोलायला कोणाला आवडेल का? ज्यावेळेस आम्ही नोकऱ्या करत आहे तो अवेअरनेस आपोआपच होईल. जिल्ह्यामध्ये आता रजिस्ट्रेशन ट्रान्सजेंडर 129 झालं, आपण त्याला अजून अगर त्याला आधार कार्ड रेशन कार्ड याला तर आता काय अडचण आली नाही, आपलं वोटिंग कार्ड ते काय आलं तर ते झालं आहे. आता फक्त हा सिलेंडरचा जो मुद्दा आहे विनंती माझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. चिन्ह
करणार एकता जिंदाबाद 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 इचडा एकता जिंदाबाद 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 त्रास एकता जिंदाबाद 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 डिलक्स फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स में आपको मिलेंगे कुशन सोफा सेट, बेडरूम सेट, कारपेट, चेयर, डाइनिंग टेबल के साथ इलेक्ट्रॉनिक्स में वॉशिंग मशीन, फ्रिज व अन्य प्रकार के घरेलू सामान व आपकी सुविधा के लिए फर्नीचर और इलेक्ट्रॉनिक सामान पर 0% से फाइनेंस भी उपलब्ध है। तो पता याद रखें, मोहम्मद अली रोड, खड़का रोड, भुसावल। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8600880230।